सोलापूर ते पुणे महामार्गावर देशपांडे व्हेज हॉटेलच्या समोर उसाचे ट्रक आणि एक कंटेनर यांचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्याने इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सदर ठिकाणी तत्काळ रवाना झाले. या कंटेनरमधील चालकास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर इथं दाखल करण्यात आलं. तसंच अपघातात असलेला कंटेनर पोलीस ठाणे इंदापूर इथं लावण्यात आला. या कंटेनरचा चालक अथवा मालक कंटेनरबाबत चौकशी कामी इंदापूर पोलीस स्टेशन इथं हजर झाले नाही. कंटेनरमध्ये संशयास्पद माल असल्याची माहिती इंदापूर पोलीस अधिकाऱ्यांना आल्यामुळे त्यांनी दोन पंचांसमक्ष गाडीतील माल उघडून पाहिला असता त्यामध्ये 45 बॉक्समध्ये आरके कंपनी नावाच्या शासनानं प्रतिबंधित केलेल्या आरोग्यास धोकादायक असल्याचा सुगंधित गुटखा, 22,27,500 रुपये किमतीचा मुद्देमाल तसंच 25 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा 47,27,500 रुपये किमतीचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी जप्त केला. पुढील गुन्ह्याचा तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत. सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तसंच पोलीस निरीक्षक यांनी केली. या ठिकाणी पोलिसांना जास्त तपास करण्याचीही गरज भासली नाही, कारण पुणे सोलापूर महामार्गावर अपघात झालेला कंटेनर आरके कंपनी सुगंधी सुपारी शासनाच्या बंदी असलेले प्रतिबंधक मानवी आरोग्यास हानिकारक अशी गुटखाजन्य बॉक्स चोरून घेऊन चालला असताना तो पोलिसांना अपघात झाल्यामुळे मिळून आला. इंदापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मुद्देमाल मिळून आला. हा कंटेनर आता इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतला. पुढील तपास हा इंदापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रामदास ताटे, पुणे.